धारणी उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या वंदना काजदेकर गरोदर माता मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले आहे. या घटनेची चौकशीची माहिती आतापर्यंत मीडिया समोर स्पष्ट न केल्याने या घटनेवर आता संशय व्यक्त केला जात आहे. धारणी तालुक्यातील 31 मेच्या दिवशी उपजिल्हा रुग्णालयात वंदना काजदेकर माता व बालमृत्यू प्रकरण आता सुद्धा गाजतच आहे. मेडघाटातील माता व बालमृत्यूला धारणी तालुक्यातील तसेच उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत तज्ज्ञांनी नुसतं खेळ समजलं आहे. मेडघाटातील दौऱ्यावर येणाऱ्या आरोग्य मंत्रींपासून तर आरोग्य संचालक तसेच उपसंचालक सिव्हिल सर्जन यांनी सुद्धा चुप्पी साधून यावर मीटिंग आयोजित करून चौकशी केली का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. मेडघाटातील जनतेला संपूर्ण प्रक्रियाबद्दल माहिती द्यायची असली तर मेडघाटातील संपूर्ण पत्रकारांनाही सोबत व विश्वासात घेऊन संबंधित अधिकारी यांना मृत वंदना काजदेकर माता व बालमृत्यू प्रकरणी काय चौकशी केली याची माहिती सुद्धा मीडिया पत्रकार समोर स्पष्ट केले नाही. या घटनेने मेडघाटातील आदिवासी जनता आता सुद्धा संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.